गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय करेज गार्डनिंग आपण खूप दिवसांनी भेटतो आहोत आता पावसाने खूप चांगला जोर धरलेला आहे आणि जोरदार पाऊस आता सुरू झालेला आहे आणि अशा जोरदार पावसामध्ये आपल्याला आपल्या कुंड्यांमधून आपल्या गार्डनमधून काय काय कामं करायची आहेत तर ह्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात तर हा पावसाळा हा बागप्रेमींसाठी अतिशय उत्कृष्ट काळ आहे आणि उत्कृष्ट हा सीझन आहे आपल्यासाठी नवीन कटिंग लावण्यासाठी नवीन कटिंग लावण्यासाठी तर सगळ्यात उत्तम काळ आहे हा तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे आपली बाग ही अतिशय भरपूर फुलांनी आता फुलती आहे सगळीकडे भरपूर फुलं येणार आहेत आणि कुठलंही कटिंग तुम्ही आत्ता जर लावलं तर ते शंभर टक्के आता रुजणार आहे तुमची जर कुंड्या ज्या आहेत पॉट्स ज्या आहेत तर पूर्णपणे पावसात भिजत असतील तर त्यांना थोडंसं शेड करायला पाहिजे कारण खूप जास्त पाऊससुद्धा आपल्या पॉटसाठी योग्य नाही आहे पॉटमधल्या रोपांसाठी योग्य नाही आहे पावसाच्या पाण्यामध्ये झाडांना आवश्यक असणारे खूप काही नैसर्गिक घटक असतात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नायट्रोजनयुक्त नायट्रोजन हा पावसामध्ये विरघळलेला असतो नायट्रोजन हा वायू जो असतो तो पावसामध्ये विरघळलेला असतो आणि तो आपल्या रोपांसाठी झाडांसाठी खूप महत्त्वाचा असतो तर तुम्हाला मला माझी ही गार्डनमधली काही रोपं दाखवायची आहेत नुसत्या पावसाच्या पाण्याने बघा किती बहरलेली आहेत हे होली हॉकचं रोप आहे ॲक्च्युली पुन्हा मी सांगते की होली हॉक ह्या सीझनमध्ये फुलत नाही पण माझ्याकडे लावायला उशीर झाला असल्यामुळे हा आणि चांगलं खत वगैरे दिल्यामुळे भरपूर ह्याला कळ्यासुद्धा छान आलेल्या आहेत आणि हे खूप छान ह्याला म्हणजे ब्लूमिंग छान देणार आहे आता कुठला रंग आहे ते माहिती नाही आहे तुम्ही आत्ताच जास्वंद वगैरे पण पाहिली त्यालासुद्धा भरपूर कळ्या आलेल्या आहेत तर तुमच्याकडची इतर जी रोपं आहेत जसं की पारिजात वगैरे किंवा कडीपत्ता वगैरे तर अशी जी रोपं आहेत जी खूप जास्त वाढलेली आहेत तर त्याचं तुम्ही इथं हार्ड प्रोनिंग करू शकता आणखीन पंधरा ते वीस दिवसात ते छान बहारेल आणि छान बुशी तयार होईल सॉफ्ट प्रूनिंग तुम्हाला करायचं असेल तर थोडे थोडे शेंडे पण कट करू शकता तुम्हाला जर नवीन कटिंग लावायचे आहेत मोठी मोठी रोपं झालेली आहेत आणि त्याचं नवीन तुम्हाला कटिंग करून पुन्हा ती रुजवून ठेवायची आहेत असं तुम्ही रुजवून ठेवू शकता म्हणजे तुमच्याकडचं जे मदर प्लांट आहे त्याला जर इन केस काही झालं तर तुमच्याकडे नवीन रोपं तयार असतात नेहमी लक्षात ठेवायचे की जेव्हा आपल्याकडे आधी असलेली मोठमोठी रोपं आहेत त्याचे कटिंग करून आपण ह्या दिवसातच त्याची नवीन रोपं तयार करू शकतो इवन तुम्ही गुटी कलमसुद्धा करू शकता गुटी कलम करण्याचे खूप छान फायदे आहेत आणि खूप सुंदर प्रकारे ह्या सीझनमध्येच होत असतं तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही गुटी कलम आरामात करू शकता आता हे प्रूनिंग करण्यासाठी तयार झालेलं माझं चमेलीचं रोप आहे भरपूर ह्याला बहार येऊन गेलेला आहे आणि ह्याचासुद्धा आता मी प्रूनिंग करणार आहे प्रुनिंग, प्रुनिंग करताना तुम्ही नेहमी शार्प एजचाच कटर घ्यायचा आहे त्यानंतर हे तेरड्याचं रोप आहे ह्याला सुद्धा खूप सुंदर फुल आले आहेत ही फुलं जेव्हा गळून जातात त्याच्यानंतर त्याला असे छानपैकी बी सीड पॉड असतात तर ते बियांचं असं पॉकेट तयार होतं आणि तिथे तुम्ही जर ती तशीच ठेवली सीड पॉड तर छान मॅच्युअर होतात आणि काही दिवसांनी आपण ती काढून घेऊ शकतो हलक्या हाताने काढून घ्यायची आहेत नाहीतर ती तिथेच फुडून फुटून जातात आणि इतस्त त्याचे बी पसरतात आणि अर्थात त्याच्यापासून रोपं तयार होतात पण तुम्हाला रोपं जर ही सीड पॉड आहेत रोपं जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही ते काढून नेक्स्ट सीझनसाठी सेव्ह करू शकता किंवा तुम्हाला कोणाला द्यायचे असतील तरी देऊ शकता तर अशा प्रकारे आपण आता हे जा शेवंतीचं आहे माझ्याकडे शेवंतीचे खूप रोपं आहेत खूप रंग आहेत इवन आ, हा अबोली हिरव्या रंगाची अबोली आहे ही गुलाबाचे कटिंग आहेत आणि मी आत्ता जे अमरलीसची कंद आहेत तेसुद्धा मी आत्ताच वाढवलेले आहेत कारण अमरलीसचे जे कंद असतात ते मॅच्युअर होईपर्यंत चांगले जाड होईपर्यंत आपण ते वाढवायचे असतात आणि नंतर त्यांना रेस द्यायचा असतो हे माझे काही जास्वंदीची रोपं आहेत जास्वंदीची फुलं मिरच्यांची रोपं आहेत त्यानंतर तुम्ही इथे कोरफड वगैरे बघू शकता तर सगळी छानपैकी मस्त पावसाळ्याचा आनंद घेत आहेत तर आपण ह्या दिवसांमध्ये कीड लागण्याची पण शक्यता असते तर तुम्ही किडीसाठी छानपैकी स्प्रे पण करू शकता नेहमी आपण जसा स्प्रे करतो मग त्यासाठी आपण नीम ऑइल वगैरे वापरतो तर नीम ऑइलचा स्प्रे हळदीचा स्प्रे वगैरे करू शकता ऑक्झेलिस इथे आहे खूप सुंदर ऑक्झेलिस पण फुललेली आहे ऑक्झेलिस हे शेडमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुजा किंवा आपण त्याला मोरपंखी म्हण तर अशा प्रकारे हा चिनी गुलाबसुद्धा खूप छान बहरलेला आहे पूर्णपणे पावसामध्ये भिजतो ह्या चिंब चिंब भिजून गेला ॲक्च्युली चिनी गुलाबासाठी खूप जास्त उन्हात तो बहरतो पण हा पावसातसुद्धा छान बहरलेला आहे ह्याचेसुद्धा आता तुम्ही कटिंग करून तुम्ही हे सेव्ह करू शकता इथे डायनथस आहे ह्या डायनथसचे सुद्धा आपण इथे छोटे छोटे कटिंग लावू शकतो ह्याच्यावरती सगळ्यावरती मी व्हिडिओ तयार केलेले आहेत की त्याचे कटिंग कसे तयार करायचे आणि कसे लावायचे तर कटिंग लावत असताना शक्यतो तुम्ही कोकोपीटचा बेसच घ्या माझा तर हा आग्रह आहे की कोकोपीटमध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येतील कारण कोकोपीटमध्ये खूप काही मायक्रोन्युट्रियंट्स असतात जे की जर्मिनेशनसाठी किंवा रूट्स येण्यासाठी खूप उपयुक्त असतात तर सगळ्या प्रकारचे कटिंग तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन विषयासह